भगवंत खुबा सेंट्रल मिनिस्टर बनने पर बिदर के गणेश मैदान में वेलकम प्रोग्राम किया जा रहा है, उसकी परमिशन ना दी जाए। जानापुर संगठन की ओर से बसव कल्याण तहसीलदार के थ्रू डीसी को एक मेमोरेंडम दिया। उस मेमोरेंडम में बताया कि कोविड-19 थर्ड वेव आने वाला है, उसको नजर में रखते हुए गवर्नमेंट ऑफ कर्नाटका ने गणेश और मुहर्रम के त्यौहार को सादगी से मनाने की परमिशन दी है, तो इस प्रोग्राम को भी परमिशन ना दें। शिव कुमार ब्रादर ने बिदर डीसी से रिक्वेस्ट की। इस मौके पर शिव कुमार ब्रादर, संदीप पाटिल, प्रदीप, दिनेश, सुरेश और प्रकाश मौजूद रहे। जो 16 तारीख को हमारे एमपी साहब मिनिस्टर बनने के वजह से जो स्वागत कार्यक्रम रखे हैं, जन आशीर्वाद कार्यक्रम, इसके स्वागत के बारे में गणेश मैदान में बहुत बड़ा सा प्रोग्राम है। इस प्रोग्राम के वजह से हमारा एक ही उद्देश्य है, हमारा समुदाय से और हमारे जिले से एमपी साहब मिनिस्टर बने, हम सबको गर्व की बात है और हम सब बहुत हैप्पी है इस बात से। लेकिन फिर भी कोरोना थर्ड वे जो है, यह बहुत ही, उसमें से बीदर डिस्ट्रिक्ट और 8 डिस्ट्रिक्ट जो हाई अलर्ट बोल के हमारा स्टेट गवर्नमेंट ने जो अनाउंस किए, और उससे भी और एक विशेष बात इस संदर्भ में मैं बोलना चाहता हूँ। हमारे हिंदू धर्म की सबसे बड़ा त्यौहार गणेश चतुर्थी और हमारे मुस्लिम बांधव की मुहर्रम, इसके बारे में ताबंदी लगाए है सरकार ने। क्यों बोले तो हमारे हेल्थ के इश्यूज के बारे में हमारे सरकार को जिम्मेदारी है, उसके लिए एकदम सिंपल से ईद मनाना बोल के जो मार्गसूची दिया है उसके अनुसार हम सरकार से निवेदन करते हैं। जिलाधिकारी को हम तहसीलदार से हम एक रिक्वेस्ट किए हैं कि जिलाधिकारी इस प्रोग्राम को अलाउ नहीं करना। क्यों बोले तो गणेश मैदान में जो बहिरंग समावेश रखे, उस समावेश में कम से कम 5,000 से ऊपर लोग जमा होने वाला है। इससे और कोविड थर्ड वे और ज़्यादा से ज़्यादा स्प्रेड होने का चांसेस है। हम इससे पहले देखे हैं बसव कल्याण के भाई इलेक्शन और बीदर के सीएमसी इलेक्शन से कितने लोग मरे हैं। उससे में सबसे बड़ा एक बात बोलना चाहता हूँ, टीचर्स लोग और जो गवर्नमेंट सर्वेंट्स हैं वो ज़्यादा से ज़्यादा हमारे स्टेट में जो भी मौत हुए हैं हमारे बीदर जिला में हुए, इसके ऊपर नज़र रखते हुए हम डिस्ट्रिक्ट कमिश्नर से, हम एक रिक्वेस्ट करते हैं इस प्रोग्राम को अलाउ नहीं करना, और इसी के साथ कोई भी पॉलिटिकल प्रोग्राम को अलाउ नहीं करना। और हम और एक रिक्वेस्ट हमारे एमपी साहब को करते हैं, हमारे एमपी साहब बहुत ही सिंपल आदमी है, हम उन्हों मिनिस्टर बनने से हम बहुत ही हैप्पी है, उन्हों खुद भी इस प्रोग्राम से नहीं करना बल्कि उन्हों पीछे हटना बल्कि हम एमपी साहब को भी मिनिस्टर बनने के वजह से हम मुबारक बताते हुए इस समय हम मीडिया के तरफ से उनको रिक्वेस्ट भी करते हैं। ನೂತನ ಕೇಂದ್ರ ಸಚಿವರ ಸ್ವಾಗತಕ್ಕಾಗಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜನಾಶೀರ್ವಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಕೈಬಿಡಬೇಕಂತ ಮತ್ತು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಇದ್ರ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಅನುಮತಿಯನ್ನು ನೀಡಬಾರ್ದಂತ ನಾವು ಇಂದು ತಹಸೀಲ್ದಾರರ ಮುಖಾಂತರ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮನವಿ ಪತ್ರವನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದೇವೆ. ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಎರಡನೇ ಅಲೆ ಅಪ್ಪಳಿಸಿ ಅನೇಕ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರರಲ್ಲದೆ ಜನಸಾಮಾನ್ಯರು ಸಾವು ನೋವುಗಳು ಸಂಭವಿಸಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಸರ್ಕಾರದ ಏನು ಮಾರ್ಗಸೂಚಿ ಅದ, ಅದರ ಅನುಸಾರ ಏನು ಗಣೇಶ ಚತುರ್ಥಿಗೆ ಮೊಹರಂ ಹಬ್ಬಕ್ಕೆ ಏನು ಸರ್ಕಾರ ಮಾರ್ಗಸೂಚಿ ನೀಡಿದೆ ಅದರ ಅನುಸಾರ ಎಲ್ಲರೂ ಪಾಲನೆ ಮಾಡಿ ಜನಾಶೀರ್ವಾದಕ್ಕೆ ಅನುಮತಿಯನ್ನು ನೀಡಬಾರದು. ಯಾಕಂದರೆ ಈಗಾಗಲೇ ಆರೋಗ್ಯ ಇಲಾಖೆ ಪ್ರಸ್ತಾವನೆಯನ್ನು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕಳಿಸಿದೆ, ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಆಲ್ರೆಡಿ ಮಾರ್ಗಸೂಚಿಯನ್ನು ಕೂಡ ನೀಡಿದೆ. ಯಾರೂ ಕೂಡ ಜನದಟ್ಟಣೆ ಮತ್ತು ಜನಸಾಂದ್ರತೆ ಇರತಕ್ಕಂಥ ಒಟ್ಟುಗೂಡ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ಥಳಾವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಬಾರ್ದು, ಯಾರಿಗೂ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಬಾರ್ದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಕರೋನಾ ಮೂರನೇ ಅಲೆ ಹರಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಾಧ್ಯತೆಗಳು ಅತಿ ಹೆಚ್ಚಾಗಿವೆ. ಅದರಲ್ಲಿ 8 ಗಡಿ ಜಿಲ್ಲೆಗಳನ್ನು ರೆಡ್ ಅಲರ್ಟ್ ಎಂದು ಈಗಾಗಲೇ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಘೋಷಿಸಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆ ಕೂಡ ಒಂದಾಗಿರುವುದು ನಮಗೆ ಅತ್ಯಂತ ದುಃಖದ ವಿಷಯ ಅದ. ಅಂತಹದ್ರೊಳಗೆ ಅತ್ಯಂತ ಸರಳ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಸಂಸದರ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ಹೆಮ್ಮೆ ಅದ. ನಮ್ಮ ಸಮುದಾಯದಿಂದ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಬೀದರಿಂದ ಸಚಿವರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಒಂದು ಹೊಸ ಶಕೆ ಆರಂಭವಾಗ್ತದಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಒಂದು ಸಂತೋಷದ ವಿಷಯ ಅದ. ಆದರೆ ನಮ್ಮ ಸಂಸದರು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಅವರು ಸ್ವ ಇಚ್ಛೆಯಿಂದ ಕೈಬಿಡ್ತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮಗೆ ನಂಬಿಕೆ ಅದ. ಅದಲ್ಲದೆ ಒಂದು ವೇಳೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇ ಆದಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಇದಕ್ಕೆ ಅನುಮತಿ ನೀಡಬಾರದು ಅಂತ ನಾವು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಈಗಾಗಲೇ ತಹಸೀಲ್ದಾರರ ಮುಖಾಂತರ ಮನವಿ ಪತ್ರವನ್ನು ಕೂಡ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದೇವೆ. ನಾವು ಸಂಸದರಲ್ಲಿ ಸಚಿವರಾಗಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಅವರಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಮನವಿಯನ್ನು ಈ ಮೂಲಕ ಮಾಧ್ಯಮದ ಮೂಲಕ ಮನವಿಯನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ದಿಸ್ ವಿಡಿಯೋ ಇಸ್ ಸ್ಪಾನ್ಸರ್ಡ್ ಬೈ ನಾಲೆಜ್ ಫಾರ್ ದ ಕ್ರಿಯೇಟಿವ್ ಸ್ಕೂಲ್. ಅಡ್ಮಿಷನ್ ಆರ್ ಓಪನ್.